Namaste and greetings to all. I am Porar Sarmalkar from Mumbai Tarun Bharat and you are watching Bharatasya Sangeeta Vishwanubandha Yatra, an attempt to trace the interrelationship of Indian musical instruments with world culture. This project is in joint association with the Cultural Ministry of India and the Government of India. And today here we are in Miraj, which is the hub of the manufacturing of Indian musical instruments. And with the same intention, we are about to have a conversation or a tete-a-tete with Altaf Satarmekar, who is a sixth generation representative of Satarmekar family. He is known for his craftsmanship of various instruments like sarangi, dilruba, sitar, tanpura, and the most famous is the Rudra Veena. So let us have a conversation with him. For the ease of understanding, we are having this conversation in Marathi. So namaskar. Namaste. Altaf Satarmekar ji. सो मला खूप बरं वाटतंय आज मला तुमची इंटरव्ह्यू घ्यायची मला चान्स मिळाला आहे. सो तुम्ही मला तुमच्याबद्दल सांगा, तुम्ही कसं तुमची फॅमिलीबद्दल सांगा की कसं तुम्ही चालू केलं, तुमचे पिढ्यानपिढ्या कसं हे इकडे इथपर्यंत तुम्ही एवढं आणलं आहे पहिल्यापासून. आमचे पूर्वज मूळचे विजापूरचे. अच्छा. जेव्हा आदिलशाही काळात हत्यारे बनवणारे आमचा व्यवसाय होता, शिकलगार घराणं. हत्याराला धार लावणे हा आमचा व्यवसाय. जसजसे युद्ध बंद होत आले तसं विजापूरहून आम्ही मिरजेत आलो. आमच्या इथे मिरजेत पटवर्धन सरकार होते बाळासाहेब, त्यांना आमच्या पूर्वजांना ते आमंत्रित केलं इकडे या. त्यावेळी इथं मोठी दर्गा आहे ख्वाजा शमना मिराजची, त्या कळस कामाकरता पटवर्धन सरकारने आम्हाला इथं बोलवण्यात आलं. आज तिला 170 वर्ष झाली पूर्ण. अच्छा. त्यानंतर कळस कामं झाल्यानंतर त्या पटवर्धन सरकारला शास्त्रीय संगीताचा फार शोक होता. त्या राजे रजवाडे होते ना, त्यांचे वाद्य दुरुस्त करण्यासाठी असं कोण मिरजेत नव्हता. आणि फरीद साहेब आणि त्यांचे बंधू मोदी साहेब हे दोन बंधू होते, त्यांना आवर्जून सांगितले की असं असं वाद्यांची रिपेरी चालू करा तुम्ही आणि इथं वाद्य निर्मितीचा व्यवसाय तुम्ही चालू करा. त्यावेळी फरीद साहेबांनी आणि मोदी साहेबांनी कष्ट करून पहिला तंबोरा बनवला. त्यानंतर हळूहळू वाद्यात बदल करून सतार, तंबोरा, सारंगी ऑल इन्स्ट्रुमेंट बनवण्याचा प्रयत्न केला. आज 6 पिढ्यापर्यंत म्हणजे माझ्या मुलाच्या 7वी पिढीपर्यंत हा काम व्यवसाय चालू आहे इथे मिरजेत. आणि वेगवेगळ्या कस्टमरच्या फरमाईशनुसार वेगवेगळी वाद्य त्यांना काय पाहिजे काय नाही हे बनवण्यात येते. तर आता तुमच्याकडे काय काय वाद्य बनतात, किती वाद्य बनतात, तुम्ही काय बनवणार आणि त्यांची स्पेशालिटी काय त्याच्याबद्दल तुम्ही सांगाल. सतार, तंबोरा, सारंगी, दिलुबा, इसराज, ताऊस, सरस्वती विना, स्वरमंडळ, सुरसिंगार, सरोद, ऑल इन्स्ट्रुमेंट जेवढे स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट आहेत ते आपल्या दुकानात बनतात. मिरजेत हे 1850 साली स्थापन झालेलं मिरजेतलं पहिला दुकान आहे. अच्छा. ओके. आणि तुमचं वैशिष्ट्य असं की तुम्ही सगळं स्वतःहून करता, म्हणजे तुम्ही एक पार्ट दुसरीकडे दिला दुसरा पार्ट दुसरीकडे असं नाही, सगळं तुम्ही भोपळा लाकूड घेतल्यापासून स्टार्ट टू एंड पर्यंत ज्वारी तुम्ही सगळं कस्टमरच्या हातात ज्यूस पर्यंत काम करतो. बरोबर. आणि हे सगळे तुमचे वाद्य कुठे कुठे एक्सपोर्ट होतात, इथून किती देशांमध्ये किंवा कुठे कुठे झाले? अमेरिका, जर्मन, इंग्लंड. अच्छा. आणि जवळपासचे अलीकडचे गाव. अच्छा. जातात. आणि तुमच्या वाद्यांविषयी तुम्ही बोललात तर मग अशा कुठल्या आर्टिस्ट लोकांनी तुमची वाद्य घेतली आहेत? पद्मश्री पंडित रामनारायण घेतल्यात, सुलतान खासाने घेतल्या, सारंगी, साबिर खान, दिलशाद खान, जेवढी बी सारंगी प्लेयर आहेत ते इथे येऊन जातात. फारुख लतीफ आहेत, अरे ते बी येऊन जातात आणि वाद्य नवीन घेऊन जातात आणि स्वतःची वाद्य रिपेरिंगला इथे बसून येऊन करून घेऊन जातात. अरे आणि तसं रुद्रविणा स्पेशलिस्ट रुद्रविणा मी बनवतो आणि आज ट्रेडिशनल रुद्रविणामध्ये माझं नाव आहे. अमेरिकेला गॅरी प्रो म्हणून एक व्यक्ती आहे रुद्रविणा वादक, ते माझ्याकडनं 4 इन्स्ट्रुमेंट घेतले रुद्रविणा आणि तीच माझी वेबसाईट तिनेच तयार केली आणि मी जे काय करील तेच लावते आणि असं आहे. अरे
तर तुम्ही आता ट्रेडिशनल आणि डागर हे दोन्ही स्टाईलचे रुद्रवीणा आणि तुमच्या रुद्रवीणा मी बघितल्यात की त्या बांबूच्या पण असतात. बांबूच्या, कारण की मी बांबूच्या रुद्रवीणा खूप कमी बघितल्यात. बांबू आणि वॅक्स, वॅक्सच्या बरोबर वॅक्स लावून तशा असत अली खान उस्ताद असत अली खानच्या रुद्रवीणा असायच्या तशा तुम्ही बनवता बरोबर. आणि डागरांचे जसे मोठी मोठी वजनाला भीती टिकूडची बनते, डागर आणि टिकूडची असते म्हणून ते खांद्यावर घेऊन वाचता येत नाही कारण तिचं वजन वेट फार असतो. अच्छा, आणि एक दुसरं वैशिष्ट्य मी इकडे बघितलंय म्हणजे हे ऑस्ट्रिचच्या अंड्याची बरोबर, तर हे ऑस्ट्रिचच्या अंड्याच्या हे ऑस्ट्रिचच्या अंड्याचं तंबूर आहे बरोबर. हा जो बघतोय आपण त्याच्यामध्ये ऑस्ट्रिचचा अंडा वापरलाय पाठीमागे आणि ही असे हे असा तंबोरा त्यांनी बनवलाय, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल काय आहे नक्की? तिला एक बी कुठे खेळा नाही. आम्ही तंबोरा मॅक्झिमम मोठा लहान तंबोरा बनवतो तिला बांबूची खेळी मारतो बरोबर. हा पार्ट वेगळा आहे तो. अच्छा, हा फिक्स होण्यासाठी बांबूची खेळी मारतो. अच्छा, मग हा असं कठीण आहे काचेवाणी आहे. अच्छा, इथं खेळा मी मारायला गेलो की फुटणार अंड आहे बरोबर फुटणार आणि त्यात नक्षीकाम बी हाताने सगळं. अच्छा, सगळं हाताने केलं. यात मशिनरी काय वापरली जात नाही. अच्छा, तर तुम्ही हा तुंब्या म्हणून हा पहिला लावला तिला आणि नंतर काय याच्यावरती? नंतर कार्विंग केलं. बापरे, किती कठीण असेल ते. आणि सगळं होलं आहे. अच्छा, होलं आहे बरोबर. हे आमचे तिसऱ्या पिढीतले हुसेन साहेबने बनवले ते. ओके, त्यानंतर सहाव्या पिढीतला मी बनवलं. अच्छा, हे बनवून तर आता 22 वर्ष झाले. अच्छा, आणि हिला अनकम्प्लीट का ठेवले मी, कम्प्लीट केले की निघून जातं. हा बरोबर, तेच मी तुम्हाला विचारलं की तुम्ही का एवढ्या वर्षापासून. माझ्याकडे तंतुवाद्याचा कारखाना म्हणून किमतीचा कॅटलॉग आहे 1915 ओके, त्यात ह्या श्या मुर्ग्याची किंमत आहे. त्यात पटवर्धन साहेबांचा उल्लेख आहे, तुमच्या आजोबापासून बनलेले तंबोरे आज बी आहेत म्हणून बरोबर प्रसिद्ध होते त्या वेळेला हुसेन साहेब तिसऱ्या पिढीतले. त्यानंतर मी बनवलं आहे. आणि तुम्हाला हे शामरुकाचं अंडं कुठून तुम्ही आणलात? हे अंडं आहे 60 वर्षापूर्वीचं. 60 वर्षापूर्वीचं? हा ओरिजिनल आफ्रिकन. आफ्रिकन हे माझ्या बाबांना चोर बाजारात मिळालो होतो. अच्छा, मुंबईच्या. ओके, हा त्यानंतर 22 वर्षा पाठीमागे इथं मिरजेत अरब लोक येतात. अच्छा, वैद्यकीय तपासणी करतात. अच्छा, मिरज नगरी वैद्यकीय बी नगरी आहे आणि संगीत नगरी बी. अच्छा, ओके, संगीत पंढरी बी आहे. ते अरब लोक येताना तिथून घेऊन येतात अरबस्थानामधून आणि इथं ऑमलेट करून खातात. अच्छा, एमटी अंडा असतो तो आजूबाजूचा माणूस काय करतो विक्रीला कुठेतरी घेऊन जातो, ते माझ्याकडे घेऊन आला आणि मी नवीन मिळालं म्हणून केलं. बरोबर बरोबर, ते तसंच्या तसं अंडा वापरलं त्याला कापून. तिला अनकम्प्लीट ठेवलंय कारण की जी किंमत नाही. हा बरोबर, हे तुम्हाला म्युझियम मध्ये दिल्ली म्युझियम मध्ये बघितलं म्युझियम नंतर तुमच्याकडे म्युझियम मध्येच बघायला मिळालं आणि तुमच्याकडे आता बघितले म्युझियम नंतर मी हे वाद्य. तर तुम्ही हे तुंब वगैरे सगळं इकडून इकडूनच? इथं पंढरपूर म्हणून गाव आहे, तिच्या आजूबाजूला मंगळवेळा सिद्धापूर. अच्छा, अशी गावे आहेत छोटी छोटी. तिथे त्यांची स्पेशली शेती होती भोपळ्यांची. वर्षाला एकदा पीक येते. अच्छा, हा भोपळा खायचा भोपळा नसतो, कडू भोपळा असतो. हे आमच्याच कामाकरता उपयोगाला येतो. आणि हे लाकूड वापरतात, हे सागाचं लाकूड आहे की टून? हे फरमाईशनुसार कस्टमरच्या. टीक टून उडू पाहिजे का टीक उडू पाहिजे, त्याच्याने फरक काय पडतो आवाजामध्ये? भरपूर फरक पडतो. भरपूर फरक, टीक उडू मध्ये गोडवा हसतो. अच्छा, टून उडू म्हणजे स्ट्रॉंग पण आहे. स्ट्रॉंग पण आहे तो. बरोबर, जसं शाहीद परिजी सतार ऐकले आपण. बरोबर बरोबर, गंधार पंचमची सतार आहे. बरोबर, पंडित रविशंकरची सतार कशी आहे? खरंच पंचम, ती बी टीक उडची. बरोबर, असं फरक आहे. थँक्यू सो मच, आम्ही आभार मानतो तुमचे की तुम्ही आम्हाला एवढं सगळं आवडीने आणि एवढं डिटेलमध्ये सगळं आम्हाला सांगितलं. यासाठी खूप खूप आभार. नमस्ते. थँक्यू.